मेट्रोच्या बद्दलचा जो आरोप आहे तो तर आपल्या समोर आहे. पहिल्यांदा जी जागा नाकारली, आता तिथेच परत एकदा तुम्ही कारशेड घेऊन चाललायत, हा एक आरोप तुमच्यावर लागतो. तुम्ही आरेत झाडं तोडली, तिथे कारशेड लावलीत, हा आरोप लागतो. मग पर्यावरण आणि विकास आणि त्याचा समतोल याचं उत्तर फडणवीसांकडे काय असतं? खरं म्हणजे याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस झाडं तोडायला मान्यता दिली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की ही जी झाडं तिथे तुटली जाणार आहेत ही झाडं त्यांच्या एन्टायर लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसात करेल, 80 डेज. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ती झाडं तोडायला मंजुरी दिली. त्यानंतर ती जागा रद्द करून नवीन जागा त्या ठिकाणी न शोधता जो डिले केला उद्धव ठाकरे सरकारने, त्याच्यामुळे मुंबईला प्रदूषणाला तर समोर जावंच लागलं पण 10,000 कोटी रुपये जास्तीचे मोजावे लागले. हा जो टाइम गॅप गेला त्याच्यामुळे या मेट्रोची किंमत 10,000 कोटींनी वाढली आणि प्लस जी मेट्रो 2 वर्षापूर्वी सुरू झाली असती ती 3 वर्ष सुरू होत नसल्यामुळे त्या ठिकाणी 1,00,000 टन प्रदूषण आणि गॅसेसचं इमिशन हे मुंबईकरांना सहन करावं लागत आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे पैशाचा चुना तर लावलाच यांनी पण दुसरीकडे प्रदूषणालाही समोर जाण्याकरता त्या ठिकाणी भाग पडला. हा सगळा जो काही 10,000 कोटीच्या नुकसानीचा आकडा आहे हा आमचा पैसा आहे. आमचा पैसा जर समजा अशा पद्धतीनं वाया जात असेल तर मला तुम्हाला थेट विचारायचं तुम्ही तो वसूल करून दाखवा, दाखवणार आहात का? असं आहे की वसूल तर करावाच लागेल, आता तो कसा करायचा ते बघू. पण आज तुम्हाला एक सांगतो की तुम्ही म्हणालात ते खरं आहे, हे जी 10,000 कोटीची कॉस्ट वाढली आहे ही सामान्य माणसाच्या तिकिटातनं जाणार आहे. शेवटी तिकीट ठरत असताना एकूण कॉस्ट आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट याच्या आधारावर तिकीट होतं. जर योग्य वेळी त्या जागेवर आणि अतिशय स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा भाग फॉरेस्ट नाही आणि आपण जरी बघितलं म्हणजे केवळ इगो करता आपण जर आरेचा नकाशा बघितला आरेचं फॉरेस्ट पूर्ण संपतं. त्यानंतर उद्धव ठाकरे जीच महानगरपालिकेत असताना 5 बिल्डरला त्यांनी परमिशन दिली आहे, त्यांच्या कॉलनीज आहेत मोठ्या मोठ्या आणि त्याच्यानंतर हा पोर्शन आहे जिथे हे होत आहे. म्हणजे त्या कॉलनीजला ज्यावेळेस यांनी परवानग्या दिल्या मोठ्या मोठ्या बिल्डर्सला तेव्हा पर्यावरण आठवलं नाही, सगळी झाडं तोडून तिथे कॉलनीज झाल्या. आणि ज्या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे त्याला मात्र विरोध केला, इगो करता विरोध होता, दुसरं काही नाही. पण घाटकोपरची ज्या जागेची चर्चा होते ती घाटकोपरची जागा आधी केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून थांबवतं, तुमचं सरकार बदलून आल्याच्या नंतर ते त्याबद्दल भूमिका बदलतं, हे वस्तुस्थिती आहे? ही बिलकुल वस्तुस्थिती नाही. त्यांनी जी जागा म्हटली होती त्या ठिकाणी कारशेड फिजिबल नाही त्यामुळे मेट्रोची कॉस्ट वाढेल असा अहवाल कोणी दिला? उद्धव ठाकरे साहेबांनी चीफ सेक्रेटरीची कमिटी केली होती, त्याच्यात IIT चे एक्सपर्ट टाकले होते, त्यांच्याच कमिटीने त्यांना अहवाल दिला की तुम्ही सांगताय त्या ठिकाणी हे फिजिबल नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. त्या ठिकाणी छोटा म्हणजे मेट्रो 6 डेपो करणं हे फिजिबल आहे असं आधीच्या अहवालात आलं आणि उद्धव ठाकरेंच्या अहवालात आलं, तर मग 6 डेपो होतो आहे, 3 होऊ शकत नाही.